नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए भाग दोन अभ्यासक्रमामध्ये भूगोल या विषयाचे दोन पेपर आहेत. पेपर नंबर तीन हवामानशास्त्र आहे तर पेपर नंबर चार भारताचा भूगोल आहे. भारताच्या भूगोलामधल्या पहिल्या प्रकरणातील आपण ऑब्जेक्टिवची चर्चा केलेली आहे. यामध्ये आपण 27 ऑब्जेक्टिव संपूर्ण समजून घेतलेले आहेत. भारत फिजिकल सेटअप असं या संबंधित प्रकरणाचं नाव होतं. आजच्या लेक्चरला आपण जे ऑब्जेक्टिव्ह विचारात घेणार आहे ते प्रकरण दुसरे आहे. दुसऱ्या प्रकरणामधील दुसरे प्रकरण लोकसंख्या असे आहे. भारतातील लोकसंख्येचा अभ्यास आहे. या प्रकरणातील आपण विविध मुद्दे समजून घेतलेले आहेत. या प्रकरणामधील आपण ऑब्जेक्टिव्हची चर्चा या लेक्चरला करूया. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह ऐका व्यवस्थित. ऑब्जेक्टिव्ह पहिला आहे, भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात टिंबटिंबवा क्रमांक आहे. पर्याय पहिला, पर्याय ब दुसरा, पर्याय क तिसरा आणि पर्याय ड चौथा. या ठिकाणी पर्याय ब उत्तर बरोबर आहे, दुसरा. म्हणून हे विधान कम्प्लीट करताना असं करता येईल, भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब दशकाला लोकसंख्या राज दशक म्हणून ओळखले जाते. पर्याय आहे 1901 ते 1911, पर्याय व आहे 1911 ते 1921, पर्याय क आहे 1921 ते 1931, पर्याय ड आहे 1931 ते 1941. पर्याय ब उत्तर बरोबर आहे, 1911 ते 1921 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून विधान असं असं आपल्याला कम्प्लीट करता येईल, 1911 ते 1921 या दशकाला लोकसंख्येचं राज दशक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, ऐका व्यवस्थित बघा. 2011 नुसार भारतात टिंबटिंब हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे आहे. या ठिकाणी पर्याय आहे महाराष्ट्र, पर्याय ब पश्चिम बंगाल, पर्याय क आहे उत्तर प्रदेश, पर्याय ड आहे केरळ. यामधलं पर्याय क उत्तर बरोबर आहे, उत्तर प्रदेश. म्हणून हे विधान आपणास असं कम्प्लीट करता येईल, 2011 जनगणनेनुसार भारतात उत्तर प्रदेश हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतरचं विधान, त्यानंतरचं ऑब्जेक्टिव्ह आहे, लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले डॅश डॅश किंवा टिंबटिंब असं आपणास या ठिकाणी वाचता येईल. पर्याय अ आहे पुरुष संख्या, पर्याय ब आहे स्त्रियांची संख्या, पर्याय क आहे मृत्यूदर, पर्याय ड आहे एकूण क्षेत्रफळ. या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, एकूण क्षेत्रफळ, पर्याय ड, लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ असं विधान आपणास करता येईल. प्रश्न क्रमांक पाचवा आहे, 2011 जनगणनेनुसार भारतातील टिंबटिंबे हे सर्वाधिक घनतेचे राज्य आहे. यामधला पर्याय आहे उत्तर प्रदेश, पर्याय ब आहे बिहार, पर्याय क आहे पश्चिम बंगाल, पर्याय ड आहे महाराष्ट्र. यामधला पर्याय ब बिहार हे उत्तर बरोबर आहे. म्हणून हे विधान कम्प्लीट करताना असं करता येईल, 2011 जनगणनेनुसार भारतातील बिहार हे सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचे राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2011 भारताची लोकसंख्येची घनता टिंबटिंब इतकी आहे. पर्याय आहे 368, पर्याय ब आहे 380, पर्याय क आहे 385, पर्याय ड आहे 390. या ठिकाणी पर्याय उत्तर बरोबर आहे 368. प्रश्न विधान कम्प्लीट आपल्याला असं करता येईल, 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 368 इतकी आहे. प्रश्न सातवा ऐका व्यवस्थित, ऐका बघा. 2011 जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या टिंबटिंब इतकी आहे. पर्याय 119 कोटी, पर्याय ब आहे 120 कोटी, पर्याय क 121 कोटी, पर्याय ड आहे 125 कोटी. यामधलं पर्याय क 121 कोटी उत्तर बरोबर आहे. 2011 जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी आहे. प्रश्न पुढचा आठवा आहे बघा, ऐका व्यवस्थित. स्त्री पुरुषांची वयोगटानुसार केलेली विभागणी म्हणजे टिंबटिंब होय. अ पर्याय लिंग गुणोत्तर, ब पर्याय जनन दर, क पर्याय वय संरचना आणि ड पर्याय मृत्यूदर. या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, क पर्याय वय संरचना. स्त्री पुरुषांची वय गटानुसार केलेली विभागणी म्हणजे वय संरचना होय.
यानंतर पुढचा प्रश्न 9 आहे, लोकसंख्येतील स्त्री पुरुषांच्या प्रमाणाला टिंबटिंब असे म्हणतात, पर्याय लिंग गुणोत्तर, पर्याय वय संरचना, पर्याय क साक्षरता, पर्याय ड लोकसंख्येचे मनोरे। यामधलं उत्तर बरोबर आहे लिंग गुणोत्तर, अ पर्याय बरोबर आहे। म्हणून विधान असं कंप्लीट होईल, लोकसंख्येतील स्त्री पुरुषांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हणतात। प्रश्न 10 आहे, लिंग गुणोत्तर बरोबर टिंबटिंब भागिले एकूण पुरुषांची संख्या गुणले 1000, अ पर्याय एकूण लोकसंख्या, ब पर्याय एकूण क्षेत्रफळ, क पर्याय स्त्रियांची संख्या, ड पर्याय साक्षर लोकसंख्या। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर बरोबर आहे ती म्हणजे स्त्रियांची संख्या, म्हणजे क पर्याय उत्तर बरोबर आहे। विधान असं होईल लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची संख्या भागिले एकूण पुरुषांची संख्या गुणले 1000। प्रश्न 11 आहे, ऐका व्यवस्थित, 2011 जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर टिंबटिंब आहे, अ पर्याय 943, ब पर्याय 933, क पर्याय 923, ड पर्याय 920। या ठिकाणी उत्तर बरोबर आहे 943। विधान असं होईल 2011 जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर 943 इतके आहे। प्रश्न पुढचा आहे, 2011 जनगणनेनुसार भारतात टिंबटिंब राज्याचा लिंग गुणोत्तरात प्रथम क्रमांक लागतो, पर्याय अ आहे तामिळनाडू, पर्याय ब आहे केरळ, पर्याय क आहे छत्तीसगड, आणि पर्याय ड आहे आंध्र प्रदेश। यामधलं पर्याय ब केरळ उत्तर बरोबर आहे। म्हणून हे विधान असं होईल 2011 जनगणनेनुसार भारतात केरळ या राज्याचा लिंग गुणोत्तरात प्रथम क्रमांक आहे। त्यानंतरचा शेवटचा प्रश्न या प्रकरणातील आहे, व्यवस्थित आहे का बघा, 2011 जनगणनेनुसार भारतात टिंबटिंब राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, पर्याय हरियाणा, पर्याय व जम्मू काश्मीर, पर्याय क पंजाब, आणि पर्याय ड सिक्कीम। यामधलं पर्याय अ हरियाणा बरोबर आहे। हे विधान असं होईल कम्प्लीट 2011 जनगणनेनुसार भारतात हरियाणा या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे। अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलेल्या नोट्स व्यवस्थितपणे थिअरॉटिकली वाचा, अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येतील। थोडंसं उत्तराचे क्रम बदलले जातील, काय ऑब्जेक्टिव्ह नवीन येतील बदलले जातील, पण उदाहरणादाखल काही ऑब्जेक्टिव्हची आपण चर्चा केलेली आहे, आपण याची नोंद घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा, हे ऑब्जेक्टिव्ह लिहून काढा। आपली परीक्षा अतिशय नजीक आलेली आहे, 13 जानेवारीला परीक्षा सुरू होते, त्या दृष्टीनं आपण तयारीला लागा एवढीच आपणास विनंती। ज्यांचे परीक्षा फॉर्म भरलेले भरायचे राहिलेले असतील त्यांनी तात्काळ परीक्षा फॉर्म भरा, मुदत संपलेली आहे। आपण आपली काळजी घ्या, कोरोनापासून आपला बचाव करा एवढीच विनंती। नमस्ते।